पूरे महाराष्ट्र में फिलहाल मराठा आरक्षण को लेकर काफ़ी चर्चा जोरों में चल रही है और मराठा योद्धा के रूप में काम कर रहे मराठा समाज के मनोज झरंगे पाटिल आज मीरा भाईंदर शहर में काशीमीरा परिसर के झरीमरी तालाब के पास आए थे। उन्होंने कई मराठा समाज को संबोधित किया और मराठा समाज को एकजुट होने का आह्वान भी किया। इस संदर्भ में आज मनोज झरंगे पाटिल ने जो भाषण किया है हम आपको वो सुनाते हैं। आइए जानते हैं उन्होंने किस तरह का आह्वान मराठा समाज को किया। हिंदू धर्माची संस्कृती जपली जाते या व्यासपीठाने संस्कृतीचे मुळे जाळे टिकवून ठेवण्याचं काम केलं आणि याच व्यासपीठाने तुमची आणि आमची बुद्धी स्वच्छ करण्याचं काम या जवळपास संप्रदायाने आता इथं एका जातीचा विषय बोलायचा असा हा माझ्या पुढे प्रश्न तरी पण आलो तर थोडं सांगून जातो मला काय आलाय चान्स म्हणून घेणार याच्यातला मी नाही। जे आपल्या व्यासपीठाला मान सन्मान देणं आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीचं कर्तव्य आणि ते मी पार पाडलं। मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्पे वारकरी धर्मानंही अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला। छत्रपती शिवरायांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला आणि आपणही सगळे आपल्या लेकरावर अन्याय होतोय म्हणून आवाज उठवतो की आपला आई अन्याय बंद झाला पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं आपण कोणाचं घेत नाही आपल्याला कोणाचं पाहिजे सुद्धा नाही। आपल्या जे हक्काचे ते आपल्याला पाहिजे ते घेतल्याशिवाय सरकारला सुद्धा मराठ्यांचं सेवन खूप चांगलं झालं। राज्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 32 लाख नोंदी मिळाल्यात मराठा समाज नोंदीवर सगळा परिवार जाणार 1967 पासून जो परिवार आहे तो सगळा म्हणजे आजच त्या 32 लाखावर पाहुणे 2 कोटी लोकांना न्याय मिळू शकतो। त्यांच्या घरात आज आरक्षणाची आयुष्याची भाकरी आहे। आंदोलन यशस्वी झालं 85% थोडं राहिलंय आता आणि आता इथं 12 वाजता लष्करावर आलो म्हणलं ठीक राहत नाही। मी आळंदीत गेलो होतो बाबाजी मला पहिलाच प्रश्न पडला म्हणजे जमते का नाही कारण महाराज मंडळी शिकले तो सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर येत नाही। आम्ही खूप उशिरा गेलो असतो 2:30 दरम्यान 5:45 मी उशी झुकलं मला हळूच खालून खरी देत कारण शांततेचं ब्रह्मास्त्र फिरण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणाचं म्हणून शांततेत लढायचं आणि हे मिळवायचं आपल्या गावात आपण प्रचंड संख्येने जमला आम्हाला पुढे खूप लांब जायचं नाही तर मी भाषण करायला घेऊन थांबत नसतो पण हे व्यासपीठाची मर्यादा राखणं माझं कर्तव्य आहे। बाबाजीचा शब्द मला मी खाली पडू देत नाही म्हणून बाबाजीचा शब्द प्रमाण म्हणला आणि कोणाकोणा तेच सांगतो हे व्यासपीठ हे नाही म्हणून बोलत नाही नाही तर तुम्हाला हे सोडलं नसतं
आणि बऱ्याच जणांना सुद्धा मथळ्या मांसाला सोडलं नसतं. पण आता हे व्यस्त नाही, इथं मी बोलत नाही, कोणी नाराज होऊन आपल्या जर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललेला आपल्या टप्प्यात आला की मारणार म्हणून सांगत मर्यादा मानावं लागतात आणि मर्यादा सुद्धा आपण पाळल्या पाहिजे. मी थोडा संकेत पाळणार आलो, हे का करायचं म्हणून मी करत नाही, मी एकच स्वीकृती करत नाही. पुढचा बोलल्याशिवाय मी बोलत नाही, पण काही व्यस्तताच्या मर्यादा पाळायच्या असतात आणि त्यालाच काही संस्कृती म्हणते. त्यामुळं काही मर्यादा पाळला संयम झाला, संयमात खूप शक्ती. मात्र जाताना एवढं सांगतो, आपल्या घराघरातल्या लेकराचं कल्याण या आरक्षणाने आणि तो विजयाचा क्षण जवळा फक्त सर्वत्र आली एक युग राहा, एक युग पुढे देऊ नका. 5 ते 6 कोटी मराठ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार मी शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो. या युगावर आज पूरे ठाणे जिले में मनोज जरांग पाटिल जी का दौरा हो रहा है. इस उपलक्ष्य में यह अखंड हरिनाम सप्ताह भी हुआ है और इस धार्मिक प्रोग्राम में उन्होंने शरीक होके इस मराठाओं को एकजुट करने के लिए वह यहाँ आए थे. पूरे ठाणे जिले में अभी ठाणा शहर की मीटिंग होने के बाद यहाँ मीरा भाईंदर में आ गए थे और इस मीरा भाईंदर के एरिया में ज़्यादातर से मराठाओं की संख्या भारी है और यहाँ किसी राजनीतिक या जात धर्म का मतलब न रखते हुए पूरे शहर में सारे मराठा एक मंच पर आए थे. आज आपने देखा रहेगा कि मीरा भाईंदर उत्तन से लेकर काशीमीरा तक के जितने भी मराठा है भारी संख्या में मराठा यहाँ आए थे. उनको पता है कि मनोज जरांगे पाटिल जी हमें आरक्षण दिलाएंगे. इतने सालों से पड़ा हुआ मुद्दा जो है, इस मुद्दे को लेकर आज जरांगे पाटिल जी ने जो अनशन रखा था और उसके बाद में महाराष्ट्र शासन ने जो उन्हें यकीन दिलाया था कि हम आरक्षण करेंगे, अब हम देखना चाहते हैं कि महाराष्ट्र शासन इसके ऊपर कभी अमल बजानी करती है. मनोज जरांगे पाटिल के आह्वान को यहाँ के मराठा समाजों ने स्वीकार किया है, साथ ही साथ उनका जंगी स्वागत भी किया मराठा समाज ने. अब आने वाले समय में ये देखना होगा कि आरक्षण कब तक मिलेगा मराठा समाज को और मनोज जरांगे पाटिल का जिस तरह से जो संघर्ष चल रहा है उन्हें कब तक जीत हासिल होगी. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, काशीमीरा.